स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 93251 74 5404 2293 आणि 93070240। परफेक्ट अकॅडमी। संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2017-18 मध्ये वेंगुर्ला तालुक्यातील कुशवाडा ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पुरस्कार प्राप्त केलाय। निसर्गाने भरभरून वरदान दिलेला कुशेवाडा गाव राज्यात झळकलाय। कुशेवाडा ग्रामपंचायतीने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा 2017-18 मध्ये राज्यात तृतीय क्रमांक पटकावलाय। या पुरस्काराचं वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं। यावेळी ग्रामपंचायतीला रोख रक्कम 15 लाख, मानचिन्ह, मानपत्र आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं। प्रातिनिधिक स्वरूपात सिंधुदुर्ग प्रभारी जिल्हाधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। जेमतेम 1521 लोकसंख्या असलेलं हे गाव आहे। यापूर्वी केंद्राच्या 2008-09 राष्ट्रीय निर्मल ग्राम पुरस्कार, 2011-12 पर्यावरण विकास रत्न पुरस्कार ग्रामपंचायतीला ISO मानांकन प्राप्त झालंय। तसेच तंटा मुक्ती पुरस्कार यांसारखे अनेक पुरस्कारही मिळाले। संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता अभियान पुरस्कार 2017-18 राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे। आणि यापूर्वी आम्हाला 2008-09 निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे। त्याचप्रमाणे 11-12 पर्यावरण विकास रत्न पुरस्कार मिळालेला आहे। तसंच 8-9 तंटामुक्ती पुरस्कार मिळालेले आहेत। आणि सातत्यपूर्ण ग्रामपंचायत कुशेवाडाला हे विविध पुरस्कार मिळालेले आहेत। आणि हे मिळत असताना ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, त्याचप्रमाणे ग्रामसेवक आणि त्याचप्रमाणे गावातील महिला बचत गट आणि ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश मिळत आलेलं आहे। आणि हे यश मिळत असताना आम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच पंचायत समितीचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचंसुद्धा सातत्यपूर्ण सहकार्य मिळत आलेलं आहे। आणि खास करून सांगायचं तर हा राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार मिळताना याचं महत्त्वाचं श्रेय द्यायचं झालं तर ते आमचे पूर्वीचे ग्रामसेवक कैलासवासी प्रसाद तुळसकर यांना द्यावं लागेल। कारण आम्हाला विभागस्तरीय पुरस्कार जो 10 लाखाचा मिळाला तोपर्यंत त्यांनी जे मेहनत घेतली त्यामुळेच आम्हाला तो मिळाला। आणि त्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामुळे हा जो पुरस्कार मिळालेला आहे ते मी संपूर्ण तो पुरस्कार कैलासवासी प्रसाद तुळसकर यांना समर्पित करत आहे। आणि हे कार्य करत असताना प्रत्येक टीम येऊन वेगवेगळे असे 100 गुणांकनांची अशी मार्कलिस्ट असतं आणि त्याच्यातून पाहणी केली जाते। त्याच्यात सर्वात भर हा स्वच्छतेवर असतो आणि सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित असतो शासनाचा। आणि त्यात गांडूळ खत प्रकल्प असतील किंवा बायोगॅस असतील किंवा कचऱ्याचं जसं विल्हेवाट कशी लावतात याची पाहणी केली जाते। त्यात आम्ही आमचा स्वतःचा ग्रामपंचायतीचा कचरा विघटीकरण कक्ष आहे आणि त्यात मशीन बसून आम्ही ते कचरा विलगीकरण करतो आणि त्याच्यातून मशीनमध्ये करून त्याच्यापासून गांडूळ खत निर्मिती करतो। आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यस्तरीय कमिटीला भावलेला जो उपक्रम आहे आपल्या गावातील तो म्हणजे नाडेप कंपोस्ट कट। आम्ही MRGS अंतर्गत गावामध्ये 25 नाडेप कंपोस्ट कट केले आणि त्या कमिटीने सुद्धा स्तुती केली की संपूर्ण राज्यात आम्ही फिरलो पण नाडेप कंपोस्ट कट कुठेच दिसले नाहीत। आणि कचऱ्याचं विघटन करण्यासाठी नाडेप कंपोस्ट कट एक चांगलं युनिट आहे हे त्यांनी मान्य केलं आणि तोच एक तो मोठा फायदा झाला। आणि संपूर्ण कचऱ्यांचं विघटीकरण असेल किंवा शेतीचं असेल किंवा MRGSची लागवड असेल या सर्व योजना आपण अंमलबजावणी गावात एकत्रितरित्या केल्यामुळेच आम्हाला हा पुरस्कार मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।